महायुतीमध्ये जो काही निर्णय होईल त्यानुसार सर्वांना काम करावे लागणार आहे, कारण महायुती समोर केवळ नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून पाहण्याचे ध्येय ठरले आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. मला असं वाटतं की विदर्भामध्ये आणि आता पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातल्या जागांवर या ठिकाणी निवडणुका होत आहेत, मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला अनुकूलता दिसते आहे. मोदीजींच्या कामामुळे एक लोकांमध्ये सकारात्मकता दिसते आहे. नागपूरमध्ये नितीनजी गडकरी यांच्यासारखा एक दिग्गज उमेदवार पुन्हा एकदा ते मैदानात आहेत, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की गेले 4-5 वर्ष आम्ही सातत्याने जी तयारी करतो, बूथपर्यंत तयारी केली आहे, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलाय, त्याच्या आधारावर आम्ही क्लीन स्वीप करू आणि सगळ्या जागा आम्ही आता पहिल्या फेजमध्ये होणार आहे जिंकू, असा मला विश्वास आहे. शिष्टमंडळ मला भेटलं, साहजिक आमचा पक्ष तिथे मोठा आहे, आमच्या पक्षाचे 3 आमदार आहेत, जवळ 100 नगरसेवक आमच्या जवळपास त्या ठिकाणी आहे, बूथपर्यंतची रचना आहे, त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपल्याला लढायला मिळालं पाहिजे. असं वाटणं काही वाईट नाही आहे, ते स्वाभाविकच आहे. शेवटी निर्णय मात्र तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित करावा लागतो आणि जेव्हा आपली युती असते त्यावेळी कधी पदरी पडतं कधी पडत नाही, म्हणून मी देखील त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं निश्चितपणे आम्ही गांभीर्याने घेऊ, ते ऐकून घेऊ, पण शेवटी जो काही निर्णय महायुतीमध्ये होईल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे, कारण शेवटी अल्टिमेट सगळ्यांचा एम एकच आहे, तो म्हणजे मोदीजींना देशाचं 3rd प्रधानमंत्री पाहणं. ते आता तुम्हाला लवकरच ठरेल, पण जानकर साहेब आमच्या महायुतीमध्ये आलेले आहेत, ते होतेच, पण काही काळ थोड्यामध्ये त्यांची देखील काही नाराजी होती, त्यांच्याशी चर्चा होऊन ते पुन्हा महायुतीमध्ये आले आहेत,